स्वाभिमान पक्षाच्या वतीने नुकताच एक हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये कणकवली शहरामध्ये एजी डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग प्रोजेक्ट राबवण्याचं त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. तर या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की एजी डॉटर्स ही जे कंपनी आहे, जे कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ही कंपनी 40 वर्षाची जुनी नाही, फक्त 2 वर्षापूर्वी तयार निर्माण झालेली कंपनी आहे. पण ह्या कंपनीच्या माध्यमातून 175 टन कचरा दररोज कणकवली शहरातल्या 3 एकर जागेवर आणायचा आणि त्याच्यावरून विद्युत निर्मिती करायची. हे जे काय आहे ते किती फसवं आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. कचरा गोळा करण्याची ठिकाणं जी त्यांनी नोंदवलेली आहेत ते मी आपल्यासमोर वाचतो की निलम कंट्री साईड हॉटेल, याच्यातून दररोज 1 टन कचरा. SSPM इंजिनिअरिंग कॉलेज 2 टन कचरा. लाईफ टाईम हॉस्पिटल 5 टन कचरा. प्रहार ऑफिस 2 टन कचरा. मातोश्री वृद्धाश्रम की जिथे फक्त 15 ते 20 वृद्ध लोक राहतात तिथे 3 टन कचरा. एमिशन फिशरीज 2 टन. असं यांच्या दररोज त्या स्वाभिमान पक्षाच्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांच्या त्या संस्थांकडून कचरा जमा करायचा आणि कणकवली वाशियांची जी काही जमीन आहे त्या जमिनीवर तो कचरा प्रकल्प उभा करायचा. 175 टन दररोज कचरा येईल, त्याच्यातून 60,000 युनिट दररोज 20 तयार होईल आणि ती 2,250 रुपये MSME विकले जाईल. पण दुसरं महत्वाचं असं आहे की जर हे 175 टन कचरा दररोज जमा झाला नाही त्या आणि त्या अनुषंगाने जर कंपनी बंद करावी लागली तर कंपनीचं होणारं नुकसान, म्हणजे एजी डॉक्टरचं होणारं नुकसान कणकवली नगरपालिकेच्या माध्यमातून वसूल केलं जाईल अशा पद्धतीचा करार आहे. आणि कणकवली नगरपालिकेने जर ते वसूल दिलं नाही तर ते न्यायालयामार्फत वसूल करण्याची प्रोव्हिजन ह्या करारामध्ये नोंद केली गेलेली आहे. आता या हा प्रकल्प उभा राहणार नाही, चालू होणार नाही, म्हणजे चालू झाला तर पूर्णवशाने तो चालणार नाही. परिणामी कणकवली वासियांना काय फटका बसणार आहे तर 1 वर्षाच्या आत तो जर बंद पडला तर 100 कोटी रुपये कणकवलीकरांना एजी डॉटर्सला द्यावे लागणार. 3 वर्षाच्या आत बंद पडला कचरा नसल्यामुळे तर जवळजवळ 300 कोटी रुपये कणकवलीकरांना एजी डॉटर्सला द्यावा लागणार स्वाभिमानने केलेल्या चुकीमुळे. त्यामुळे येत्या 3 वर्षानंतर प्रत्येक कणकवलीकरांच्या डोक्यावर 5 लाख रुपयाचं कर्ज स्वाभिमानच्या नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या त्रिकुटाच्या माध्यमातून प्रत्येक कणकवलीकरांच्या डोक्यावर 5 लाखाचं कर्ज उभं राहणार आहे आणि एजी डॉटर्स ते वसूल करणार आहे. त्यामुळे हा जो कचऱ्याचा जो स्कॅम आहे, कचरा याच्यापूर्वी भूखंडाचे घोटाळे झाले या कंपनीकडून, त्यानंतर कचऱ्याचा हा महाघोटाळा, कचरा माफिया खऱ्या अर्थाने या कणकवली शहरामध्ये स्वाभिमानच्या माध्यमातून तयार होत आहेत ते होऊ दे. पण आमची ही कणकवली कचऱ्याची भूमी करायची नाही, ती कणक भूमीत राहिली पाहिजे. भालचंद्र महाराजांची भूमी राहिली पाहिजे, ती कचऱ्याची भूमी ह्या स्वाभिमानच्या माध्यमातून करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यापासून कणकवलीकरांनी जागृत राहावं या असं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो.